नमस्कार मंडळी, मी रोहित बापट, माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, आज एक लोकमान्य टिळकांचा एक किस्सा तुमच्या बरोबर शेअर करायला घेऊन आलेलो. खरं तर लोकमान्य टिळक जेव्हा असं म्हणतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर एक धीर, गंभीर, कडक, प्रखर, निष्ठुर अशी एक प्रतिमा उभी राहते. पण जर तुम्ही लोकमान्य टिळकांबद्दल जर वाचलं तर तुम्हाला जाणवेल की लोकमान्य टिळक जरी स्पष्ट वक्ते किंवा प्रखर विचारांमध्ये जरी असले तरी ते वैयक्तिक आयुष्यामध्ये ज्याला आपण म्हणतो की खूप सकारात्मक आणि एका अर्थी विनोदबुद्धी असलेले असे देखील एक मोठे मनुष्य होते. तुम्हाला ऐकायला गंमत वाटेल ही गोष्ट, ही हा किस्सा जो आहे तो सदाशिव बापट म्हणून एक होते पूर्वी लेखक, ज्यांनी टिळकांबरोबर काम पण केलंय, त्यांनी सांगितलेली ही गोष्ट आहे, त्यांनी सांगितलेला किस्सा आहे आणि तो मुद्दाम तुमच्याबरोबर शेअर करायचा आहे. कारण की लोकमान्यांबद्दल कोणाच्या काय धारणा आहेत देव जाणे. 1905 साली पुण्यामध्ये सरतान सिंग नावाचे एक मोठे निशाणबाज किंवा धनुर्धर आपण जे म्हणतो कर्तब दाखवणारे, खेळ दाखवणारे ते आले होते आणि एका मैदानामध्ये त्यांचा तो कार्यक्रम सुरू होता. त्याच्यामध्ये मग मत्स्यभेद, त्याच्यानंतर आणखीन कुठले कुठले व्यूह वगैरे काय काय असतात ते सगळे ते दाखवत होते. बाण मारून लोकांना मजा येत होती, लोक जिथे चांगलं चाललं तिथे टाळ्या शिट्ट्या वगैरे सगळं व्यवस्थित चालू होतं. आणि ते करता करता वेळ आली शब्दवेधाची. आता शब्दवेध म्हणजे असं आहे की जिथून आवाज येतोय त्या आवाजावरनं बरोबर त्या गोष्टीचा वेध घ्यायचा. तर ठरलं असं की लोकांनी, आयोजकांनी किंवा त्यांनीच म्हणजे वेगवेगळ्या आकाराची आणि रंगांची मडकी आणली आणि ती सरतान सिंग यांना वाजवून दाखवली. प्रत्येकाचा आवाज वेगळा होता, ते वाजवून दाखवलं. सरतान सिंग यांच्यावरती पट्टी, डोळ्यावर पट्टी बांधली, ठीक आहे, आणि ती मडकी जी होती ती दूर नेऊन ठेवली. आता दूर नेऊन ठेवली तो व्हायला असं झालं की गोंगाट खूप चालला असल्यामुळे त्यांना काही ऐकू येईना कुठलं मडकं काय. बराच वेळ झाला सरतान सिंग यांना बाणच मारता येईना कारण की आवाजामुळे मडकायचा आवाजच येत नव्हता त्यांना. शेवटी लोकमान्य टिळक उठले आणि म्हणाले की हे बघा लोक हो, हे सरतान सिंग जे आहेत ना ते मडक्याच्या आवाजावरनं त्याचा भेद करणार आहेत. तुमच्यापैकी जर कुणाचा आवाज त्या मडक्यासारखा आला तर तुमचे प्राण जातील, त्यामुळे कृपा करा आणि शांत बसा. त्याच्यावरनं एकच हशा पिकला सगळीकडे, पण दुसऱ्या क्षणी लोक शांत झाले. तर हा एक विनोदी किस्सा, एक हजर जबाबी आणि विनोद बुद्धी असणारे लोकमान्य टिळक असा त्यांचा हा किस्सा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, लोकांपर्यंत सुद्धा पोहोचवा. आपल्याच इतिहासातल्या महामानवांबद्दल आपण जर बोलणार नाही तर कोण बोलणार. आणखीन किस्सा ऐकायचे असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब पण करा. पुढच्या वेळी पुढचा कुठला तरी किस्सा घेऊन येईन. तोपर्यंत धन्यवाद.